आणि या वारीचा मला जो आज अनपेक्षित जो मान मिळाला आहे त्याबद्दल म्हणजे मी खरीच माऊलीची इच्छा जे माझं दर्शन घडले आज एवढा मोठा मान आम्हाला मिळाला ही खरंच माऊलींचीच कृपा. आणि मी तर असं म्हणाल यापेक्षा वेगळं स्वर्ग असं काहीच नाही. आणि पहिल्यांदाच येऊन पहिल्यांदाच तो मान मिळणं हे खरंच खूप म्हणजे मी तर असं शब्दातही सांगू शकत नाही की आजचा दिवस माझ्यासाठी काय असेल म्हणजे आमच्या दोघांसाठी पण. आणि या वारीचा मला जो आज अनपेक्षित जो मान मिळाला आहे त्याबद्दल म्हणजे मी खरीच माऊलीची इच्छा जे माझं दर्शन घडले एक आमची ही झाली. आम्ही साधारणतः 4:30-5 वाजल्यापासून लाईनीत एकदम शांततेने आणि एकदम भावनेने उभं राहिलो होतो. आणि एकादशीनिमित्त आम्ही आमच्यापाशी येऊन लाईन कट होणे आणि त्यानंतर अनपेक्षित तिथे जोडी कोण आहे हे विचारणे आणि त्यानंतर आम्हाला मान भेटला. आणि नंतर आम्ही मान घेतल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे दर्शनासाठी आम्हाला मान भेटला ही सर्व माझ्या आईवडिलांची पुण्य आहे आणि माऊलीची इच्छा. आणि मी माऊलीकडे एवढंच मागन की सर्वजण माझे आईवडील सर्व फॅमिली वगैरे सुखी समाधानी राहावी. बस आमचं लग्न होऊन 2 वर्ष झाले आणि मी तर पहिल्यांदाच म्हणजे आळंदीला पहिल्यांदाच आले. आणि असं म्हणजे एकादश आहे हे माहीत होतं पण एवढी मोठी एकादश आहे कारण याचं कधी म्हणजे माहीतच नव्हतं. आणि इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही म्हणजे दर्शनासाठी उभे राहिलो आणि 5-7 तासानंतर जेव्हा आम्ही तिथे बसलो 2-3 तास आणि जेव्हा आमची निवड एक म्हणजे पूजेसाठी करण्यात आली त्यावेळेचा जो काही आनंद आहे तो म्हणजे सांगण्यासारखाच नाही आहे. कारण मी तर असं म्हणाल ना मनात कसलाही भाव नसताना जेव्हा ज्या गोष्टी कधी ठरवल्याही नाहीत ते आज घडल्यात. म्हणजे आपण कसं एखादी गोष्ट मनात ठेवून जेव्हा येतो त्यावेळेस तो आनंद तर असतोच पण आज कसल्याही प्रकारची भावना मनात नसताना आज एवढा मोठा मान आम्हाला मिळाला ही खरंच माऊलींचीच कृपा. आणि मी तर असं म्हणाल यापेक्षा वेगळं स्वर्ग असं काहीच नाही आहे किंवा वेगळं गिफ्ट असं हे पहिलं आणि शेवटचंच असेल आमच्यासाठी तरी. आणि म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर जो काही म्हणजे तिथं गेल्यानंतर जे काही बघितलं ते पहिल्यांदाच बघितलं आणि तो मान तो सन्मान आणि हे खरंच खूप म्हणजे भाग्याची गोष्ट आहे मी तर असं म्हणेल. आणि पहिल्यांदाच येऊन पहिल्यांदाच तो मान मिळणं हे खरंच खूप म्हणजे मी तर असं शब्दातही सांगू शकत नाही की आजचा दिवस माझ्यासाठी काय असेल म्हणजे आमच्या दोघांसाठी पण. आणि खरंच माऊलींचे आणि सर्व इथल्या म्हणजे मान्यवरांचे मी खरंच आभार मानते.